अंबरनाथ शिधावाटप क्षेत्रामध्ये रेशनचा फार मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. अंबरनाथ पश्चिम येथील बुवापाडा परिसरात असलेल्या शिधावाटप दुकानांमधून नागरिकांना त्यांच्या हक्काचे रेशन योग्य मापात आणि योग्य दरात देण्यात येत नाही. तसेच घेतलेल्या रेशनच्या पावत्याही नागरिकांना देण्यात येत नसल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आलेत. या सर्व गैरप्रकाराला कंटाळून नागरिकांनी उपोषणाची हाक देत त्यांचे रेशन कार्ड देखील जाळले होते. त्यानंतर अंबरनाथ रेशन कृती समितीतर्फे नागरिकांच्या लेखी तक्रारी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र शासन विभागाच्या जिल्हा दक्षता समिती सदस्य प्रिया शर्मा आणि अंबरनाथ रेशन कृती समितीचे अध्यक्ष राजेश कवटाळे यांनी शिधावाटप अधिकारी पी एस राठोड यांच्याकडे सुपूर्द केल्या. लवकरात लवकर रेशनचा हा अपहार थांबावा आणि नागरिकांना योग्य मापात रेशन मिळावे असा सूर सर्व स्तरातून उमटतो आहे. काल आम्ही अंबरनाथ शिधावाटप अधिकाऱ्यांकडे 56 प्राधान्य लाभार्थी गटातील नागरिकांच्या लेखी तक्रारी दिलेल्या आहेत. त्यांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य मिळतं, म्हणजे एका रेशन कार्डवर जर 5 लोक असतील तर 25 किलो. परंतु इथे त्या दुकानदाराने त्यांना 10-12 किलो दिलेलं आहे धान्य आणि बाकीचं धान्य त्यांनी अपहार केलेलं आहे. नागरिकांनी पावतीची मागणी केली तर त्यांना पावती देखील देण्यात आलेली नाही. अशा प्रकारे त्यांनी नागरिकांची आणि शासनाची फसवणूक केलेली आहे. आमच्या घरात 7 माणसं आहेत, त्याला आमच्या राशन कार्डमध्ये 7 जणांची नाव आहे. तर आम्हाला 35 किलो पहिले धान्य मिळत होतं आणि आता 10 किलो मिळतो. का मिळतं तर तो म्हणतो की आधार कार्ड लिंक केले नाहीत. पण आम्ही आधार कार्ड लिंक केले, त्याच्यासाठी आम्ही उपोषणला पण बसलो होतो. राशन कार्ड वगैरे सगळ्या महिलांनी आम्ही चाळलं. माझ्यासोबत अजून महिला आहेत पण त्या इथे आले नाही. पण मीच बोलते त्यांच्या वतीने, त्यांनी राशन घेतलं तर 10 किलो राशन दिलं तर तो पावती त्या 10 किलोचीही पावती देत नाही तो राशनाची. नागरिकांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करतो. बऱ्याचशा तक्रारी असतात दुकानदारांच्या किंवा पब्लिकच्या तक्रारी असतात, त्या पद्धतीने आम्ही काय सांगतो तक्रारीचा शक्यतोवर जास्तीत जास्त निपटारा करण्याबाबत माझे प्रयत्न असतात. ज्या काही तक्रारी असतात त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करतो. काही त्याच्यामध्ये काही अपहार किंवा तथ्य आढळून आल्यानंतर नियमाप्रमाणे जर 10,000 वर अपहार आढळून आला तर आपण त्याच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत आणि करतो. त्याच्यानंतर वरिष्ठ कार्यालयाला कळवतो, तिथून काहीतरी कार्यवाही केली जाते. महाराष्ट्र न्यूज 24 च्या आपल्या बदलापूरसाठी निखिल अहिरे.